ओके डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ठीक आहे मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोन इन फिगर वन पॉईंट वन ए ठीक आहे आकृतीमध्ये दिसते बघ तुम्हाला ए आणि बी हे दोन पॉईंट आहेत त्यामधलं तुम्हाला अंतर मोजायचं हो आहे ठीक uh, आहे तर बघा तुम्ही uh, जी सर्क्युलर लूप आहे त्याचं जर तुम्ही अंतर मोजलं हो किंवा जर डायरेक्ट तुम्ही ए आणि बी हे डॉटेड लायचं अंतर मोजलं okay? तर name, ते वेगवेगळं येईल ओके नाव मेजर द डिस्टन्स अलँग द डॉटेड लाईन विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय ठीक आहे तर बघा तुम्हाला ए पॉईंटपासून बी पर्यंत जर पोचायचं असेल सर्क्युलर लूपने जर ते तुम्ही अंतर मोजलं तर ते तुम्हाला एक्झॅक्ट मिळेल ठीक आहे पण ए आणि बी या पॉईंटमध्ये ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे ओके हा सर्क्युलर पाथ फॉलो न करता ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर डा डॉटेड लाईन जे आहेत ते फॉलो कराव्या लागतील थी ठीक आहे नेक्स्ट काय म्हणलं बघा शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता हाऊस ऑन हर वे टू स्कूल बघा आकृतीमध्ये दाखवलंय ठीक आहे शीतलचं घर आहे तिथून पुढं संगीताचं घर आहे आणि तिथून शाळा आहे ठीक आहे तर शीतल कुठे गेले तिच्या घरापासून पहिल्यांदा संगीताच्या घरी आणि तिथून पुढं शाळेमध्ये गेले प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल बघा प्रशांत मात्र काय केलं डायरेक्ट घरून पासून शाळेकडे गेलेला आहे बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड हू विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड फाय ठीक आहे दोघं समान वेगाने गेलेले आहेत तर कुणाला शाळेमध्ये पोहोचायला कमी वेळ लागेल आणि का ठीक आहे इन द अबाउ एक्झाम्पल इज देअर डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल डिस्टन्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वॉट इज इट ठीक आहे तर बघा दोघांचं डेस्टिनेशन सेम आहे दोघांनाही शाळेत जायचं आहे पण शीतलने किती बघा सुरुवातीला संगीताच्या घरी गेली आणि तिथून शाळेमध्ये गेली शीतलच्या घरापासून संगीताचं घराचं अंतर पाचशे मीटर आणि तिथून शाळा पुढं बाराशे मीटर म्हणजे शीतलने एकूण पाचशे अधिक बाराशे सतराशे मीटर प्रवास केला पण प्रशांत मात्र घरापासून डायरेक्ट शाळेत गेलेला आहे आणि त्या अंतर किती आहे तेराशे मीटर याचाच अर्थ काय की शीतलने सतराशे मीटर अंतर चालून गेली आणि प्रशांत जो आहे तो तेराशे मीटर चाललांतर गेला ठीक आहे याचाच अर्थ प्रशांत शाळेमध्ये जाऊन लवकर पोहोचेल आणि शीतलला मात्र जास्त वेळ लागणार आहे ठीक आहे म्हणजे अंतर जे आहे ते दोन्ही प्रकारे आपल्याला ह्याच्यात सांगायचं आहे आणि कोण शाळेमध्ये पोहोचेल लवकर ते पण आपण पाहिलं ठीक आहे तर नेक्स्ट काय सांगितलं बघा आता तर याच्यावर आपल्याला दोन डेफिनेशन सांगायचे आहेत पहिले आहे डिस्टन्सची आणि दुसरे आहे डिस्प्लेसमेंटची ठीक आहे डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर ठीक आहे तर आंतर म्हणजे काय बघा तर ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट तर पहिल्या किसमध्ये काय जी शाळा आहे हे झालं आपलं डेस्टिनेशन ठीक आहे आणि तिथपर्यंत जायचा जो मार्ग आहे ठीक आहे जो शीतलने केलेला प्रवास पाचशे अधिक बाराशे मीटर म्हणजे एकूण सतराशे मीटर हे झालं ॲक्च्युअल डिस्टन्स पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघा ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट ठीक आहे शीतल असू द्या प्रश्न असू द्या त्यांच्या घरापासून शाळेचं कमीत कमी अंतर किती आहे ते तेराशे ते मीटर तेच काय असणार आहे डिस्प्लेसमेंट ओके एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ सर्क्युलर फील्ड हॅविंग अ रेडियस ऑफ हंड्रेड मीटर ॲज शोन इन फिगर वन पॉईंट टू ए इफ शी स्टार्ट फ्रॉम पॉईंट ए अँड टेक वन राऊंड हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉकड अँड वॉट इज हर डिस्प्लेसमेंट ठीक आहे स्वराली एका वर्तुळाकर आकृती मार्गावरून चालत आहे ठीक आहे तिने एक फेरी पूर्ण केली आणि त्याचं रेडियस किती आहे ते सर्कलचं हंड्रेड मीटर ओके तर तिने एकूण किती अंतर पार केलं जर आपल्याला डिस्टन्स काढावला काढायचं असेल तर का त्याचा फॉर्म्युला काय बघा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इज इक्वल टू त्याचं सरकम्परन्स असेल ओके त्या सर्कलचं आणि आपण सरकम्परन्स कसं कॅल्क्युलेट करतो टू पाय आर हा फॉर्म्युला यूज करतो ओके रेडियस किती आहे हंड्रेड मीटर पायची व्हॅल्यू बावीस छेद सात ओके ह्या व्हॅल्यू सगळ्या कॅल्क्युलेट केल्या चार हजार चारशे भागेले सात येईल आणि सहाशे अठ्ठावीस पॉईंट सहा मीटर एवढं डिस्टन्स जे आहे त्याने ट्रॅव्हल केलं पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघा तर स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंटमधलं मिनिमम म्हणजे बघायचं आपल्याला ठीक आहे तर या ठिकाणी स्वराली ज्या पॉईंटपासून सुरुवात केली तिथंच येऊन पोचले म्हणजे तिचं डिस्प्लेसमेंट तिचं विस्थापन झालं का नाही बरोबर आहे म्हणजे ते त्याच ठिकाणी आहे ओके ठीक आहे म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झिरो असेल इफ प कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी अँड गोज टू पॉईंट क्यू इन गिवन फिगर अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी हाऊ मच डिस्टन्स हॅज ट्रॅव्हल अँड वॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट बघा कार पी या पॉईंट कशी आहे ती क्यू या पॉईंटपर्यंत गेली आणि पुन्हा पी या पॉईंटपर्यंत माघारी आली ओके पी आणि क्यूमधला अंतर तीनशे साठ मीटर जाण्याची एक फेरी आणि येण्याची एक फेरी म्हणजे तीनशे साठ अधिक तीनशे साठ सातशे वीस मीटर एवढं अंतर तिने पार केलं हे झालं आहे डिस्टन्स पण डिस्प्लेसमेंट बघा ती पुन्हा त्याच ठिकाणी आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट या केसमध्ये सुद्धा झिरो असणार आहे इवन इफ द डिसप्लेसमेंट ऑफ अॅन ऑब्जेक्ट झिरो द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅवल्ड बाय इट मे नॉट बी झिरो हे बघा ह्याच्या हे सांगायचं आहे की विस्थापन शून्य असेल डिसप्लेसमेंट झिरो असू शकतं पण आंतर जे आहे ते झिरू असेल असं नाही